पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. अश्विनी तू ना किती फोन करतेस ग? मी काय टाइमपास करायला जातो का ऑफिस मध्ये? काम असतात मला. कधी येणार आहेस? लवकर ये, बोलायचंय. बरं, एवढं बोलून तू फोन ठेवून देतेस, माझं काय? मी तिथे विचार करत बसतो काय झालं असेल, काही प्रॉब्लेम झाला नसेल ना. टेन्शन येतं ग, कामात लक्ष नाही लागत माझं. काय झालंय बोल. हो थांब, तू तू अधिक हळू बोल. बोल अधिपट. मला तुझ्याशी मीराताई आणि आधिराज बद्दल बोलायचं होतं. काय त्यांचं काय? अग बोल ना. एकतर ते दोघं आज हॉस्पिटलमध्ये पण आले नव्हते, काय झालंय त्यांना? काय कसं सांगू, कळत नाहीये मला. म्हणजे माझा अजूनही विश्वास बसत नाही बरं का. कशावर काय? सौरूप, मी आज पाठकांकडे गेले होते मीराताईला भेटायला. तर म्हणजे खरं सांगायचं तर माझा विश्वास बसत नाही बरं का मधुरा त्यांच्या बोलण्यावर. पण अरे, त्यांच्या घरातलं वातावरण खूप गंभीर आणि असं विचित्र होतं. खूप गंभीर वातावरण होतं. म्हणजे मीराताईने मला काही सांगितलं नाहीये, पण आपल्याला कळतच ना रे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे काहीतरी गडबड नक्की आहे. गडबड आहे. मी मीराताईला फोन लावतो. अरे नाही नाही, नको सौरू, आता नको, आता काही नको करू. अगं पण मग काय करायचं आपण? असंच बसून राहायचं? एक काम करतो, आईशी बोलतो. अरे नको सौरू, थांब ना. आता काही करू नकोस. ऑलरेडी माझ्यामुळे त्यांना खूप धक्का बसलाय. ते ऑलरेडी टेन्शन मध्ये, त्यांचं टेन्शन नको वाढवूस. तू थांब जरा. अगं पण कधीतरी त्यांना सांगावंच लागणार आहे. अरे तेव्हाच, तेव्हा बघूयात ना आपण. आत्ता काही करू नकोस. तू आधी त्या दोघांशी बोल. म्हणजे आत्ता नको, 2 दिवसांनंतर बोल. आपण आपल्या लेवलला आधी हँडल करूयात. म्हणजे तू कर आणि नंतर आई बाबांशी बोलू. ओके, पण मी एकटा नाही बोलणार त्यांच्याशी. तू आणि मी आधीराज आणि मीराताईशी बोलू. त्यांना भेटू, बोलू त्यांच्याशी आणि मग काय ते ठरवूयात पुढे. कलियुग म्हणतात ते हेच की काय, कोण जाणे बाई. सासू शेजारी आहे आणि ही मुलगी नवरा सोडून भलत्याच माणसाशी लाडीक लाडीक बोलते. कशाला हा दिवस मला दाखवला असरे देवा. इकडे ही आणि तिकडे तो. आता कोण ती म्हणे? मोनिका. देवा, कायमचे डोळे मिटू दे रे बाबा माझे. झोपला नाहीस का? आता
ज्या दिवशी तू शेजारी असशील त्याच दिवशी झोप लागेल मला. चुप. खरंच तसही बाबा एवढे घोरतात की झोप लागणं अवघडच असत. अरे मग ते गाढ झोपले की ती लॉकरची किल्ली घेणं काढून. बापरे. आणि मध्येच उठले तर रिस्क आहे. मग तू मागितलंस तर देतील का? नाही. मग रिस्क घे. झोपले का बाबा? नाही ना. मध्येच डोळे उघडतायत आणि माझ्याकडे बघतायत. आई सुद्धा बिचाऱ्या टेन्शन आलंय त्यांना. तू प्लीज लवकर ती किल्ली मिळव. त्यात काय आहे ते एकदा कळू दे. मग संपून टाकूया भांडणाचं हे नाटक. ठीक आहे. बर, आधी आपण जे करतोय त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज आहे ना तुला? हो, पण पर्याय नाहीये मीरा. हे मी मुलगा म्हणून नाही, डॉक्टर म्हणून करतोय. जर आपल्या हॉस्पिटलमध्ये राजरोसपणे गुन्हे घडत असतील तर आपण ते थांबवायलाच पाहिजे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.